सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आज नवी मुंबई मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेत लोकांच्या सेवेकरता माननीय श्री गणेश नाईक साहेबांनी 9 ॲम्ब्युलन्स या लोकांच्या सेवेत समर्पित केल्या आहेत। त्यासोबत वाचनालयांमध्ये MPS आणि UPSC चा अभ्यास करण्याकरता पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विपमेंट्स आणि दिव्यांग नागरिकांना रेशन किट्स असा एक अतिशय सामाजिक असा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या ॲम्ब्युलन्सेसमुळे निश्चित लोकांना त्याचा मोठा फायदा होईल हा मला विश्वास आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये आलेलो असताना बऱ्याच दिवसात आपल्याशी संवाद झाला नाही म्हणून आज आपल्याकडे या ठिकाणी मी आपल्यामध्ये उपस्थित आहे। मुळातच राज्यामध्ये आता कोरोनाचे रिस्ट्रिक्शन्स हळूहळू कमी होत आहेत, काही भागामध्ये अजूनही कोरोना आहे, परंतु एकूणच राज्य सरकारची जी काही निर्णय प्रक्रिया आहे ती मात्र कुठेतरी समन्वयाचा अभाव त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मग मंत्री घोषित करतात 17 तारखेपासून शाळा उघडतील, मग घोषणा होते की उघडणार नाहीत कारण टास्क फोर्सने नाही सांगितलंय, अशा वेगवेगळ्या विषयांवर कुठेही समन्वय हा राज्य सरकारमध्ये या ठिकाणी आढळून येत नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आताच्या या परिस्थितीमध्ये समन्वयातून हे राज्य आपल्याला पुढे कसं नेता येईल याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे।